औरंगाबाद जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 प्रारूप आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठक याला मान्यता दिली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात राज्यस्तरीय आढावा बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, फलोत्पादन व राहियो मंत्री संदीप पान भुमरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, खासदार इम्तियाज जलीस, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, विक्रम काळे, हरिभाऊ बागडे, प्रदीप जयस्वाल, संदीप शिरसाट, उदयसिंह राजपूत, रमेश बोरणारे, अतुल साबळे, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त तथा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले, डॉक्टर नरेश किते, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींसह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री चव्हाण यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या निधींची मागणी विस्तृत स्वरूपात बैठकीत सादर केली. यामध्ये सन 2021-22 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 265.68 कोटींचा वित्तीय मर्यादित आराखडा तयार करून घेण्याबाबत शासनाकडून सूचना होत्या. योजनांवरील मागील वर्षातील खर्च आदी बाबी विचारात घेऊन प्रारूप आराखड्यात गाभा बिगर गाभा क्षेत्रासाठी शासनाकडून प्राप्त कमाल आर्थिक मर्यादेनुसार 265.68 कोटी, वाढीव 94.32 कोटी याप्रमाणे एकूण 360 कोटी रुपये एवढ्या वाढीव निधी मागणीचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. औरंगाबाद मराठवाड्यातील महत्वाचा जिल्हा असून जिल्ह्याची गरज लक्षात घेत 365 कोटी रुपयांचा प्रारूप आराखड्यास वित्तमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली. अधिकारी यांनी कृषी, पर्यटन, ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, गृह, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगार या संदर्भात विविध विषयांवर विशेष निधींची मागणी केली. शेततळे अस्तीकरण, कांदा चाळ, शेतकरी आत्महत्या, निजामकालीन शाळा व इतर शाळा खोल्यांची दुरुस्तीचा मास्टर प्लॅन तयार करणे, अजिंठा अभ्यासागत केंद्र व वेरूळ अभ्यासागत केंद्र, अंतर किल्ल्यांचे रस्ता काम, मालोजीराजे स्मारक, घडी कृषी पंप, वीज जोडणी, ट्रान्सफॉर्मची क्षमता वाढवणे, दुरुस्तीची कामे करणे, जिल्हा परिषद शाळांसाठी सोलार पॅनल बसवणे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठी नवीन रुग्णवाहिका, अग्निशामक यंत्रणा खरेदी करणे, रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, विभागीय क्रीडा संकुलाचा समावेश आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी जिल्ह्याला आवश्यक या निधीबाबत पवार यांना माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी निधीची मागणी करत विविध विषयांवर अजित पवार यांच्यासोबत बैठकीत चर्चा केली. कोरोनाचे संकट भयंकर आहे, खबरदारी घ्या असे आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केलंय. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू नये यासाठी वेळेत खबरदारी घेऊन यंत्रणांनी कठोर कारवाई करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्यात. त्याचबरोबर मास्क वापरणं, सामाजिक अंतर राखणे आणि हात वारंवार धुण्याबाबत यंत्रणांनी नागरिकांत अधिक सजगता निर्माण करावी, कोरोनाचा प्रसार होणार नाही यासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात असेही पवार म्हणाले. महावितरणाने थकबाकी वसुलीला प्राधान्य द्यावं अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच घाटीतील बालमाता संगोपन केंद्रास अनुकूल असून केंद्र चालू ठेवण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. अनवर पठाण, भारतीय जनमत न्यूज, औरंगाबाद.